जीवनाच्या सर्व क्षेत्रात सत्यता आणि कायद्याच्या नियमांचं पालन करत लाच घेणार नाही, लाच देणार नाही, सर्व कार्य प्रामाणिकपणे आणि पारदर्शीपणे करेन अशी शपथ महसूल आणि पोलीस विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आज घेतली. राज्यात भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी दिनांक 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत भ्रष्टाचार मुक्त भारत विकसित भारत ही संकल्पना घेऊन दक्षता जनजागृती सप्ताहाला सुरुवात झाली. या निमित्तानं जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रतिज्ञा घेतली. लग्नाचे आमिष दाखवून तृतीयपंथीयावर अनैसर्गिक अत्याचार करून आर्थिक लूट आणि मारहाण केल्याची घटना कोल्हापुरात घडली आहे. या प्रकरणी ऋषिकेश बबन परमाज याच्या विरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हातकणंगले येथील 34 वर्षीय फिर्यादी पीडिता तृतीयपंथीय आणि इचलकरंजीतील ऋषिकेश यांनी 9 जुलै रोजी बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथील एका मंदिरात लग्न केलं होतं. त्यानंतर ऋषिकेशनं पीडितेकडून व्यवसायासाठी 3.5 लाख रुपये घेतले. त्याचबरोबर पीडितेकडील सोन्याचे दागिनेही काढून घेत तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. यावेळी ही गोष्ट कुणालाही न सांगण्याची धमकी दिल्याचंही फिर्यादीत म्हटलंय. कर्नाटक सरकार गेल्या 60 वर्षापासून मराठी बांधवांची गळचेपी करत आहे. दडपशाहीनं ही मशाल रॅली कर्नाटक पोलिसांनी रोखल्यानं आजही याचा प्रत्यय आल्याचं पाहायला मिळालं. 1 नोव्हेंबर हा कर्नाटक राज्य स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी महाराष्ट्रात जाऊ इच्छिणारे मराठी बांधव मात्र प्रतिवर्षी काळा दिवस पाळतात. त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी कोल्हापूर शिवसेनेचे कार्यकर्ते आपली मशाल रॅली काढली होती, मात्र ही रॅली कर्नाटक शासनानं सीमेवरच रोखली. यावर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काव्याने कर्नाटकात पोहोचू आणि मराठी बांधवांना समर्थन देऊ असा इशारा देवणे यांनी दिला. कोल्हापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते शिंदे गटात जात असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं कोल्हापुरातही शिवसेनेला मोठं खिंडार पडण्याची शक्यता व्यक्त केली जातीय. जयसिंगपूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सेनेत मोठी फूट पडली असून अनेक शिवसैनिक बाळासाहेबांच्या सेनेत दाखल झाले आहेत. तालुका प्रमुख सतीश मलमे यांच्यासह अनेक जणांनी बाळासाहेबांच्या गटात प्रवेश केलाय. त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यात उद्धव ठाकरेंना दणका बसला असून याचे परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर होणार असल्याचं दिसत आहे. नमस्कार, मी संदीप वीर, कोल्हापूर किरकोळ दुकानदार असोसिएशन कार्याध्यक्ष. कोल्हापूर किरकोळ दुकानदार असोसिएशनतर्फे प्रथमच आम्ही बक्षीस योजना ही काढलेली आहे. यामध्ये प्रथम बक्षीस आहे इलेक्ट्रिक बाईक, दुसरं बक्षीस आहे वॉशिंग मशीन, तिसरं आटा चक्की, एलईडी टीव्ही 7 ठेवलेले आहेत, पैठणी 10 ठेवलेले आहेत, इतर बक्षीस 250 ठेवलेले आहेत. 1000 रुपयाच्या खरेदीवर प्रत्येक ग्राहकाला एक कूपन अशा पद्धतीने मिळणार आहे. ह्या योजनेची तारीख आहे आता चालू झालेली आहे, इथून पुढे 5 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या योजनेमध्ये भरपूर बक्षीसं ठेवलेली आहेत, तरी या योजनेचा लाभ तळागाळातल्या लोकांनी घ्यावा व इतर जे आमचे सभासद नसतील दुकानदार बंधू त्यांनी सुद्धा आमच्या दुकानचे सभासद व्हावे आणि किरकोळ दुकानदार असोसिएशन मोठी करावी. ऑनलाईन व मॉलमध्ये खरेदी करण्यापेक्षा विश्वासप्राप्त सेवा देणार स्थानिक दुकानदाराकडेच खरेदी करून आम्हाला सहकार्य करावे ही कळकळीची विनंती. सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखाना गळीत हंगाम 2022-23 मध्ये गळीतास येणाऱ्या ऊसासाठी एक रकमी FRP प्रतिटन 3000 रुपये देणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन खासदार संजय मंडलिक यांनी दिली आहे. गळीत हंगाम 2022-23 साठी या साखर कारखान्याने 6 लाख मेट्रिक टन गळिताची उद्दिष्ट निश्चित केलं असून ते पूर्ण करण्यासाठी सभासद ऊस पुरवठादार यांनी नोंद केलेला ऊस गळतीसाठी कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावं असं आवाहन खासदार चेअरमन संजय मंडलिक यांनी केलंय. गडहिंग्लज तालुक्यातील निलजी येथील हिरण्यकेशी शेतीमाल सहकारी प्रक्रिया संस्थेनं गोड साखरच्या निवडणुकीत छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीला पाठिंबा दिलाय. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार हसन मुश्रीफ यांना भेटून हा पाठिंबा जाहीर केला. सांगलीच्या सराफाला कोल्हापुरात आयकर अधिकारी असल्याचं सांगून 80 लाखांची लूट केल्याची घटना उघडकीस आली आहे. गांधीनगर येथील व्यापारी संतोष कुकरेजा यांची फुटवेअर विक्रीची फर्म आहे. यामध्ये धनाजी मगर हा काम करतो. आर्थिक उलाढालीची जबाबदारी त्याच्यावर आहे. 19 ऑक्टोबरला रात्री तो 80 लाख 13 हजारांची रोकड घेऊन कोल्हापूरला येत होता. दरम्यान चौघे त्याचा पाठलाग करत होते. या चौघांनी मुक्त सैनिक वसाहतजवळ मोपेड अडवून आपण आयकर अधिकारी असल्याचं सांगत धनाजीला दम देत डिक्कीतील रक्कम पाहून चौकशी करायची आहे असं सांगून त्याला शिरोली MIDCच्या दिशेनं घेऊन गेले.
त्यानंतर त्यांनी ही पैशांची बॅग हिसकावून घेत चौघेही फरार झाले. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सीमावर्ती जिल्ह्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी राज्यपालांच्या उपस्थितीत शिवाजी विद्यापीठाच्या आंतरराज्य समन्वय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तसेच कर्नाटकातील विजयपुरा, बेळगाव, कलबुर्गी आणि बिदर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत अलमट्टी धरणासह इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे.